पवन मोबाइल एंड इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले एक जबरदस्त हिवाळी ऑफर। फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी, कूलर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 1 रुपया भरून, फायनान्स उपलब्ध। ऑफर कालावधी 1 नोव्हेंबर ते 31 नोव्हेंबर पर्यंत, नियम व अटी लागू। पलूस शहरात मोबाईल्स, लॅपटॉप, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सीसीटीव्ही विक्री व खात्रीशीर दुरुस्तीचे एकमेव ठिकाण पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पलूस। आजच भेटा पवन मोबाईल, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस। 76661635। रामानंद नगर व परिसरातील गावांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाण पुलाचे काम आज सुरू झाले। रामानंद नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री मदने, कृष्णाकाट उद्योग समूहाचे जेके जाधव यांच्या हस्ते श्रीफळवाडहून उड्डाण पुलाच्या स्लॅबला प्रारंभ झाला। यावेळी मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव, रेल्वे प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, राजाभाऊ माने, पलूस तालुका काँग्रेसचे सर्जेराव पवार, प्रमोद जाधव, दीपक मदने, अशोक जाधव, सुरेश रानमाळे, अभिजित उगळे, दिलीप जाधव, अजित लोंढे, महेश दुर्गावळे, प्रशांत नलवडे, रमेश देशमुख, सुरेश रानमाळे, बलोडीचे सरपंच शिवाजी पवार, रेल्वेचे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर व रामानंदनगर व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले। रामानंदनगर व परिसरातील नागरिकांना कामगार भवन येथील रेल्वे गेट येथून प्रमुख वाहतूक रस्ता असल्याने वाहनांची नागरिकांची ये जा होत असते, मात्र सतत रेल्वेच्या गाड्यांचा प्रवास सुरू असल्या कारणाने सतत गेट बंद राहते, त्यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने हा उड्डाण पूल व्हावा अशी मागणी सतत होती। उड्डाण पुलाचे काम लवकरच पूर्ण व्हावे अशी अपेक्षा जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। अभियंता अभिषेक कौशल्य म्हणाले, हा पूल किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनच्या आरपीएफच्या इमारतीपासून सुरू होऊन दुदंडी रस्त्यालगतच्या बाळकृष्ण कार्यालयाजवळ संपेल, येत्या वर्षभरात पुलाचे काम पूर्ण